हे जे मिश्रण आहे व्हाईट चॉकलेट आणि फ्रेश क्रीमचं हे गार झालेलं आहे. सो आता आपण हे मिक्सचर जे आहे ते आपण व्हिप क्रीम मध्ये मिक्स करूया. करूया मग? हो सगळं घालू ना. घ्या मिक्स करू. सो आता जोर जोरात फिरवायचं नाही आहे कारण त्याच्याने काय होईल ते व्हिप क्रीमचं जे एरिएशन झालेलं आहे ते लूज होईल, क्रीम फ्लॅट होऊन जाईल. ते बर हे क्रीम जे आपण मिक्स करून घेतले होते ते आपण या पाइपिंग बॅग मध्ये भरले आणि हे गार करून घेतले. आता पुढे आपण गुलाबजाम बनवूया. क्या बात है. खवा घ्यायचा आहे. आता खव्यामध्ये थोडासा मैदा घेऊया आपण. बर सो जेवढा खवा त्याच्या अर्धा मैदा. आता ह्याच्या अर्धा पनीर घेऊया आपण. बर इतकं पुरे. हो बस. आणि आता मिक्स करायचं. घ्या करू. हा सो आता आपला डो झालेला आहे. आता आपण याचे गोळे करून घ्यायचे. गुलाबजामचा डो बरोबर कसा झालाय कसं कळतं की रोल केल्यावरती एकदम स्मूथ दिसला पाहिजे. ओके. स्मूथ नाही दिसला तर तो क्रॅक होऊ शकतो. वा आता पुढे काय आपल्याला ते पाकात घुळवायचे का? आता हे पाकामध्ये घुळवायचे आपल्याला. ओके ठीक आहे. आम्ही हे छान डीप फ्राय करून घेतो, पाकात घोळून घेतो, मग वळूया पुढच्या कृतीकडे. गुलाबजाम आपण तयार केले, ते साखरेच्या पाकात घातले. आता एकंदरीत ही तयारी पाहता मला वाटतं अंतिम टप्प्यात आलेले. हो आता फक्त असेंब्ली उरली आहे. फॅन्टास्टिक. आपण करून घेऊ. ओके लगेच. सो आता एक दोन शॉट ग्लास घ्यायचे. बर त्याच्यामध्ये आधी एक गुलाबजाम. हा हा हा. इकडे पण एक गुलाबजाम. मग नंतर आपण हे जे आधी क्रीम बनवलेलं ते पाइपिंग बॅग वगैरे मस्त थंड वगैरे झालेलं आहे. करेक्ट. आता ते आपण याच्यामध्ये पाईप करूया अगदी खालपासून वरपर्यंत. हो हो. क्रीम टाकून झाल्यावरती फक्त चॉप ड्रायफ्रुट्स टाकायचे त्याच्यावर. रेसिपी तयार झालेली आहे. आणि सर थँक्यू सो मच. ती तुम्ही दिसायला सुद्धा इतकी छान डेकोरेटिव्ह आणि इतकी अट्रॅक्टिव्ह केली आहे की ताबडतोब खावं असं वाटतंय. मला नाव परत एकदा सांगा. गुलाबजाम पाफे. गुलाबजाम पाफे हा अप्रतिम अट्रॅक्टिव्ह पदार्थ केलेला आहे. पटकन लिहून काय साहित्य आणि कृती. गुलाबजामून पाफे करण्यासाठी लागणारं साहित्य व्हिप क्रीम, साखरेचा पाक, पनीर, मावा, मैदा, फ्रेश क्रीम, व्हाईट चॉकलेट, वेलची आणि ड्रायफ्रुट्स. कृती एका फ्राईंग पॅन मध्ये फ्रेश क्रीम आणि व्हाईट चॉकलेट घालून सर्व एकत्र करून एका भांड्यामध्ये काढून घ्यावं. नंतर फ्रेश क्रीमच्या मिश्रणामध्ये व्हिप क्रीम घालून मिश्रण एकचिव करून घ्यावं. तयार मिश्रण फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घ्यावं. थंड झालेलं क्रीमचं मिश्रण एका पाइपिंग बॅग मध्ये भरून घ्यावं. एका भांड्यामध्ये खवा घेऊन त्यामध्ये मैदा आणि पनीर घालून सर्व एकत्र करून त्याचे गोळे तयार करून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. तळलेले गोळे साखरेच्या पाकामध्ये घालावेत. एका शॉर्टच्या ग्लास मध्ये प्रथम गुलाबजाम घालून त्यावर पाइपिंग बॅग मधील क्रीम आणि कापलेले ड्रायफ्रुट्स घालून डिश सर्व्ह करावी.